गाव गाव म्हणलं की डोळ्यापुढं आधी काय येते? सकसकाळची कामं, जनावराची हालचाली, घंट्याचा आवाज. बरं झालं जनावरहून आठवलं, आमच्या बी गावात काही जनावर आहेत. अहो, म्हणजे आमच्या गावचे गाबडे हो. चला, या गाबड्यावाची तुम्हाला ओळख करून देतो. ही भावड्या, दिसायला लई देख नाही, पण ह्याची गोऱ्या व्हायची धडपड काही संपता संपना गेल्या बघा. फेऱ्यान लावली लावतो का खातो, आता ती कळना गेलं ह्यानं. ही बबन्या, पैलवानाचं पोरग, तब्येत बघायची. ही बी पैलवानासारखंच आहे की एक नंबरचा मागत करी आहे. सैराट पिक्चर आल्यापासून स्वतःला परशा समजू लागले, आणि गावामध्ये आरची आरची करत कुण्याबी पुरीच्या माग फिरतय, कुत्र्यावरी मार खाते. सम्या, त्या सिटी मधून सरपंचाची पोरगी आल्या 2 दिवसापासून सुट्टीत, आणि गावचे सगळे गाबडे लागले तिच्या माग. आता पुढे बघूत ही गावचे गाबडे तिला पटवतेत का तिने त्यांना येड्यात काढून फिरवते. आता ही सगळं तुम्हाला बघायला भेटेल. अलगुजवाजन भात बलतच झालं आज. बबन्या, गावातल्या पूर्वांची तोंड बघून लेकट आलाय बे. काय बी प्युअर माल नाही बघ, ताशिळा माल उरल्या बघ गावात. ए बटल्या, तू का नुसतं थोबाडच बघतोस का बे? दुसरं बी काहीतरी बघाव बे. होय मायला, मला वेळ वाटेल तो हा गाव सोडून शिटीत जाऊ म्हणून, पण आता लातूर सारख्या सिटी मधून पिंकीत आल्या म्हणल्यावर शिटीत जायचं कॅन्सल व्हावा. बरं केलास भावड्या. बबन्या भावानं आपलं तर फिक्स आहे बघा, पिंकीनं हो म्हणली का थेट हैदराबादला जाणार. ए माय घऱ्या, हैदराबादला काय तुझं बापाची पेंड असेल का सांगताय? ए माय घाल्यांनो, पेंड बेंड काय बी नाही. ते आमच्या अर्चिन परशा गेलते तिकडच पुढं, मग मी बी जाता पिंकीला घेऊन. ए बघत्या काय बे, निस्त खड्या सैराट आहे भाई. खड्या करते बाबा, किती खड्या करतोस बे? अबे तोंड बघितलं कधी आरशात? कशा रुंबी की तुला हा म्हणल बे? हा आम्ही बी घास घासलं की तिला कटवायला. मग नाही तर काय, जने बी पिंकीला कटवल, पिंकीच्या नावाची पेढी गावात ओढायचं बघ. चालते 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 का? जमते. बर मी निघतो, माझ्या खारोड्या वाळून पापड व्हायची वेळ आली. ए वक्त्या, अबे पाणी ठेव की जरा. अरे एवढंच आहे. किती माझा शोधायच भेटतो बस. आम्ही निघतो. वाट भावड्या, आता पाणी बे. बबन्या बघ, असं बी पिंकी साठी आपण घासलं लाव, घास दगडानं घासून घे. मायला लय दुखतंय बे. आदर का होत नाही, एक वेळेस घेतल्यानं का होत नाही, घे. सवय लावलास माय घाला तू. चल झालं पाणी ठेवलं नाही. कुठे गेलं ते बघतो तिकडं. चल 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 की जनावरा. गीता, हा चल ना माझ्यासोबत. कुठं? दळण किराणा आणायचं. ए नाही बाई, जातोस तुझं का म्हणायलीस ग? चल ना. ए नाही बाई, मला लिहिता माहिती, जातोस तुझं. अगं मी लातूरवरून मेकअपचं सामान आणि कपडे आणि तुला देते संध्याकाळी. असं आहे, थांब मग आलीस, थांब चप्पल घालून येतो. चल लवकर. हा ए मी आलेच ग थोड्या वेळात. Thank you.
पिंके तुझी डंग दी का बिचकली का ग काय भी काम सांगला लिया बघ कधी ही आन कधी ती आन होय मै कधी दळण कधी किराणा इतकं तर ठीक आहे ग आता काय वैरण बी आपण असाना होय मै आणि तुझ्यामुळे मला बी काय काय नाही चल पटपट एक तर तुझी ती डंगरी आणि एक तू सारखी त्या लातूरच्याच गप्पा करत असते जाऊ दे आमचं लातूर भारी ए पिंके इकडे कुठे निघाला तुला काय करायचं रे चोंबड्या जा की तस तुझं ए गीते तुला बोलणं गेलो मी उगच मधी मचमच करू नको ए गीते जरा नीट बोल की आज का बोललीस आपल्या गावच्या परशाला परशा आणि ह्या ना परशा कमेंट पारचा जास्त वाटायला मला तर ए जा आधी थोबाड धुनी तुझं ए गीते असं बोल नको माझा फ्रेंड आहे की त्यानं हाय की नाही रे समीर मग नाही तर काय विशेष नाही पिंके बेस्ट फ्रेंड तेरी मेरी यारी बाकी तर माहितच आहे की तुला पर पिंके तुम्ही इकडे कुठे निघाला तुला कशाला पाहिजे रे फुकटच्या चौकाशा पारशा का बिरशा गीता मॅडम चौकशी आपल्याच माणसाची करतात हाय की नाही रे पारशा सॉरी समीर मग नाही तर काय सांगेला समजावून हा समजलं समजलं सांग माय कुठं जवळला ती नाहीतर डोक्याला ताण निसता काय नाही रे रानात निघालो होतो वैरण आणायला वैरण आणि तू काय पिंके शोभणार का ते तुला हा तू एवढी नाजूक आहेस एवढी देखणी आहेस अभी तुक समय होय बे शाटा करेल बे त्यानं आपल्यासोबत एक तर संडासले बसले पाणी बी ठेवा नाही होय मला आता पिंकीला बोलत थांबले मला बघ तुलाच लय काय तरी वैरण इथलं बैल बी होतस का काय गेला जन्मी तू काय मशे हे बघ पिंकी शेवटी फ्रेंडच फ्रेंडच्या कामाला येतात बघ आणि मी वैरा आणतो मला कुणी मग विषय खाल्लास काय बोलले बे बारीक आवाजामध्ये भय ना माधोजत पण करायला की आपल्यासोबत खरंच करायला त्यानं त्याच्या मायला ह्याचा बी पत्ताच कट करतो मी आता बबन्या दोघांपैकी एक जण तिला कटवायचं बघ हा मंदिराच्या माग घेऊन ये आम्ही पण येतो तिकडच आता घेऊन येतो बघ पिंकी पिंकी जा घेऊन या मशीला ए जाय बैला तू पण काय कोणाला पण बोलत बसती ग मौत के मुंह में जा रहे हो मरोगे सब मरोगे मरोगे सब मरोगे मरोगे सब मरोगे कस काय पिंके कुठे नाही गेला कस काय की दत्त बरे आहो का आले माय लालसाठी टुकर मला म्हणलीस का दोघाला बी म्हणले बघ ते इज्जतीनं ताई म्हणाला आणि तसं बी डुकराची ताई कोण असते ते सगळ्याला सांग काय अरे काय लावलं रे डुकर का पिकर काय काम आहे ते बोला बरोबर कुठे पाठवलं आमच्या समयला समीरला समीर त्याला छोटस काम दिले ते गेलाय करायला काम आम्हाला बी सांग तुझं काय काम असेल तर आम्ही बी करतो बघू जरा थोबाड कधी घरचं काम करू माहित आहे का आली मोठी काम करणारी असं म्हणतेस गीते मी ह्या दोघांना नाही जमणार आपलं काम या पहिलवण्याच्या पिल्लावर डाऊट गेलीस का हा सांग कोणाला उचलू ते ह्यालाच उचल ह्याला उचलू का ह्याच्या ह्याच्या आज तुम्ही से उठा रे हो कल भगवान तुम्ही उठायगा तुम्ही उठाय बरोबर ठीक आहे आता एवढं म्हणताय तर सांगते की जास्त मोठं काही नाही किराणा दळण आणायचं होत एवढंच आहे का काय पिंके पहिलं सांगाव का बघू ते डबा इकडं अरे नाही नाही अगं सोड हे बघड्या काय बघायला घे किती पिशवी कुठं आणून देऊ तेवढं सांग शाळेच्या मागे घेऊन आम्ही पण येतो तिकडं चालतंय ये मग तिकडं येऊ का पिंके येऊ का पिंके पिंके येऊ का पिंके चले लाडचा ते बसते वय पिंके मला तुझं काय बी कळणार बघ तू नेमकं काय करलालीस आणि तू नेमकं जाणार कुठं आहेस मंदिरा माग का शाळे माग गीतू डार्लिंग तू फक्त बघत राहा माझा खेळ कसं फिरवते या गावच्या गाबड्या वन्नाते